हे कृषी मंत्र्यानं आम्हाला म्हणजे मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर लावला तर कोणी उचलायला तयार नाही, काहीच नाही. हे लावून पाहिलं तर ते उचलायला बी तयार नाही. तर म्हणलं त्याला संपर्क साधून आपल्या कांद्याविषयी माहिती द्यावी, आणि त्यांनी जर पाहतील म्हणलं ते इकडं तलाट्याला किंवा कोणाला चौकशी करायला पाठवतील, पण ते फोनच उचलायला तयार नाहीत. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. शनिवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. गारपीट विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला असून वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. रब्बी ज्वारी गव्हाचं पीक आडवं पडलं असून यासोबतच आंबा, संत्रा, मोसंबी, केळी या फळपिकांचंही मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि इतर पिकांच्या काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे हाती आलेला घास हिरावला गेलाय. मात्र पावसामुळे हरभऱ्याचं नुकसान झालंय, तसेच वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गव्हाचं पीक आडवं झालंय. त्यामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची रब्बी हंगामात कसर निघेल या आशेवर पाणी फेरलं गेलंय. दरम्यान मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्हॉइस मेसेजद्वारे दिले होते. सेनगाव तालुक्यातील बहुतांश भागात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटाबरोबर अवकाळी पाऊसही आला. यामुळे संत्रा, गहू, हरभरा, कांदा, टरबूज आदी पिकांचं नुकसान झालंय. धोत्रा, खडकी, हिवरखेडा, सालेगाव, बनबरडा, कापडशेंगी यासह इतर परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय. आणि माझ्या शेतामध्ये जे हे कांद्याचं पीक आहे, कालच्या गारपिटीनं इतकं नुकसान झालं की एक असं म्हणजे पूर्ण जवळजवळ 75% कांद्याचं खाली पडून नुकसान झालेलं आहे. आणि गव्हाचंसुद्धा नुकसान झालं आहे. गहू आहे, त्याच्यानंतर हळद आहे, हे पूर्ण नुकसान झालं. तर हे सरकारनं येऊन पंचनामे करायला पाहिजे, पण आतापर्यंत 2 दिवस उलटून गेले तरी आमच्या शेताच्या बांधावर कोणी येऊनसुद्धा पाहिलं नाही. सरकारी कर्मचारी येऊन बी इकडं डुकून बी पाहायला तयार नाही. आणि शासनानं तर म्हणतात की बाबा आधी दिलेले आहे तर पंचनामे करायचे, पण इकडे येऊन पाहायलाच कोणी तयार नाही. तरी याची दखल घ्यावी अशी मी एक लहान शेतकरी म्हणून विनंती करतो की त्यांनी येऊन माझ्या शेतात येऊन पाहणी करावी व माझं काय जे नुकसान झालं ते भरती करण्याची एक समजा आम्हाला मदत करावी. आणि त्याच्यामुळं आम्हाला थोडा एक आधार होईल की बाबा आपण जेवढं काही पीक हे केलं तर त्याच्यापैकी थोडं तरी आपल्याला काहीतरी मिळावं या आशेनं आम्ही बसलो, पण इकडे येऊन कोणी पाहायला तयार नाही. त्याच्यामुळं आम्ही आता म्हणलं हे सांगून पाहावं काय करतात, काय नाही आहे की नाही विकतात का नाही. आता हे आमचं जे नुकसान झालं आहे याच्याबद्दल आम्ही त्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला तर ते म्हणले आम्ही संपावर आहेत, आमच्या पेन्शनचं चालू आहे. आता त्याच्या पेन्शनचा विचार करायला, पण आमच्या शेतकऱ्याकडं कोणी पाहायला पण तयार नाही का, याचा विचार कोणी तलाठी कोणी येऊनसुद्धा पाहिलेलं नाही. त्यांनी आता त्याच्या पेन्शनसाठी ते कोणी संपावर चाललं आहे, कोणी काय करायले, आणि आमचा काही विचार करायला तयार नाहीत, आमच्याकडे येऊन पाहायला तयार नाहीत. तरी मुख्यमंत्री साहेबांना याची दखल घेऊन त्यांना आम्हाला आदेश द्यावेत की आमच्या बांधावर येऊन याची चौकशी करा, शेतकऱ्याला काही त्याचे अनुदान भेटते का नाही याची चौकशी करून पंचनामे करून आम्हाला अनुदान देण्याची कृपा करावी. हीच विनंती आमची.